नमस्कार आपण सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीमध्ये मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा आपण सर्वांसाठी एक नवीन अपडेट घेऊन आलोय ती म्हणजे पावसाबाबतची हवामानाबाबतची आजच्या तारखेतली म्हणजेच की अठ्ठावीस जून दोन हजार एकवीसची तर आज नेमका हवामानाचा काय अंदाज राहणार आहे हवामान कुठं बदलणार आहे कुठल्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ती सर्व हवामानाची अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे आणि आजचा व्हिडिओ जो आहे तो शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाचा व्हिडिओ आहे कारण शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी आहे कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज जो आहे तो पाऊस सार्वत्रिक प्रकारचा पाऊस बरसणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचा आहे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आणि असेच हवामानाचे अपडेट्स सर्वात आधी मिळत जातील तर समोरील अपडेटमध्ये समोरील मॉडेलमध्ये आपण बघता आपल्याला महाराष्ट्राच्या भागामध्ये विजेचा कडकडाट बघायला मिळतो या मॉडेलमध्ये आपण बघू शकता अकोला नांदेड नांदेडबागाला औरंगाबाद जलगाव नागपूर नाशिक मुंबई या भागामध्ये आपल्याला विजेची गर्जना विजे मेघ गर्जना दिसून येते कारण पावसाची सक्रियता पण तिथंच राहणार आहे नऊ वाजताची ही अपडेट आहे नऊ वाजताच्या अपडेटनुसार आपण बघू शकता परभणी जिंतूर हिंगली माजलगाव नांदेडबागाला त्यानंतर उमरखेड पुसत वाशिम अकोला बुलढाणा खामगाव चिकली मैकर जालना लोणार पैठण औरंगाबाद अहमदनगर बीड या भागामध्ये आपल्याला मेघगर्जना बघायला मिळणार आहे त्यानंतर नेक्स्ट अपडेट बघता ही आहे आपली चार वाजताची अपडेट या चार वाजताच्या अपडेटमध्ये बघू शकता आपण महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये सुद्धा इतर भाग भारतामध्ये सुद्धा आपल्याला मेघगर्जना बघायला मिळणार आहे तर महाराष्ट्रामध्ये काही भागात आपल्याला कमी झालेला दिसेल परंतु इकडचा भाग जो आहे कोकणाचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा भागामध्ये वाढलेला दिसेल त्यानंतर नेक्स्ट मॉडेलचा अभ्यास करता ही आहे आपली नऊ वाजताची अपडेट नऊ वाजताची सॅटेलाइट अप अपडेटनुसार आपण बघू शकता की नऊ वाजताच्या अपडेटनुसार औरंगाबाद नाशिक मुंबई नांदेडवा अकोला त्यानंतर इकडं बीड अहमदनगर या भागामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला दिसून येते पालघर मुंबईमध्ये पावसाची सक्रियता दिसून येते नाशिकमध्ये पावसाची हलक्या प्रमाणात सक्रियता दिसून येते मात्र पुणे पुणे इकडे बघता पुणे जिल्ह्याकडे इकडे आपल्याला पावसाची जास्त सक्रियता दिसून येत नाहीये पाऊस सक्रिय दिसून येत नाहीये इकडं अहमदनगर पैठण बीड जामखेड त्यानंतर औरंगाबाद विजापूरमध्ये दिसून येत नाही आपल्याला पावसाची सक्रियता मालेगावमध्ये पाऊस सक्रिय दिसतोय चाळीसगाव औरंगाबादमध्ये पाऊस सक्रिय दिसतोय सिल्लोड जालनामध्ये दिस पावसाची सक्रियता आहे पैठणमध्ये पाऊस सक्रिय आहे त्यानंतर इकडं माजलगाव मराठवाड्याचा भाग बघता मराठवाड्याच्या भागामध्ये नांदेड वाघाला परभणी पाथरी मानवत या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दिसतोय तिकडं आपण बघू शकता जिंतूर हिंगोली वाशिम परभणी पाथरी त्यानंतर मानवत सैलू या भागामध्ये पावसाची सक्रियता आपल्याला आढळून येते नऊ वाजताची ही सॅटेलाईट इमेज सॅटेलाइट मॉडेल आपण कॅच केलेलं आहे त्यानंतर इकडं देऊळगाव राजा माहोरा सिल्लोड चिखली बुलढाणा त्यानंतर महेकर पातूर या भागामध्ये आपण बघू शकता बुलढाणा अकोला पातूर वाशिम पीर या भागामध्ये आपण बघू शकतो पावसाची सक्रियता तर आपल्याला जाणवेलच परंतु इथं उन्हाचा प्रभाव पण जास्त राहणार आहे कडक ऊन आज इथं बघायला मिळणार आहे आपल्याला या भागामध्ये मूर्तिजापूर अकोला बुलढाणा वाशिम खामगाव जलगाव जमोद या भागामध्ये आपल्याला जे कडक ऊन सुद्धा बघायला मिळणार आहे आणि काही येत्या तासामध्येच पावसाची सुद्धा शक्यता वर्तवली गेली आहे इकडचा भाग बघता हिंगणघाट वाकडी पुणे तुळजापूर हलक्या प्रमाणात पावसाची शक्यता आहे नागपूरमध्ये सुद्धा हलक्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे रामटेक भंडारा इकडं सुद्धा हलक्या प्रमाणात पाऊस जो आहे तो पाऊस सक्रिय दाखवला गेला आहे तर अशा प्रकारची जी आहे ही अशा प्रकारे आपली नऊ वाजताची अपडेट आहे सकाळी नऊ वाजताची ही अपडेट कॅच केलेली आहे या अपडेटनुसार आपल्याला दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा जो भाग आहे तिथं आपल्याला पावसाची सक्रियता जी आहे ती पावसाची सक्रियता दिसून येते मात्र इतर भागात आपल्याला जे ढगाळ वातावरण बघायला मिळेल मात्र अकोला बुलढाणा वाशिम त्यानंतर खामगाव चिखली मेकर या भागामध्ये आपल्याला उन्हाचा प्रभाव जाणवेल मात्र येत्या काही तासातच पाऊस जो आहे तो पाऊससुद्धा सक्रिय राहू शकतो तर अशा प्रकारचे मॉडेल होत आता नेक्स्ट मॉडेल बघता हे मॉडेल आहे आपलं चार वाजताची अपडेट या चार वाजताच्या अपडेटनुसार आपण बघू शकता की आता जो हे चार वाजेला संपूर्ण महाराष्ट्र पावसाने व्यापून टाकलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस जो आहे पाऊस पसरलेला आहे आपण बघू शकता आधी आपल्याला विदर्भ आणि मराठवाड्याचा भागच पावसाखाली दिसत होता आता मात्र पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाचा भागसुद्धा आपल्याला जो आहे तो पावसाखाली दिसतोय आपण बघू शकता इकडचा भाग नागपूर अमरावती अकोला अचलपूर खंडवा त्यानंतर जळगाव मालेगाव औरंगाबाद बीड अहमदनगर पुणे इकडे पश्चिम महाराष्ट्राकडे आता पुणे सातारा सांगली त्यानंतर कोल्हापूर रत्नागिरी कोकणाचा भाग या भागामध्ये सुद्धा आपल्याला पाऊस सक्रिय दिसतोय त्यानंतर इकडं नांदेड भागाला मराठवाड्याचा भाग सुद्धा आपल्याला मध्ये सक्रिय दिसतोय आणि अकोला बुलढाणा अमरावती विदर्भाचा भागसुद्धा आपल्याला जो आहे विदर्भाच्या भागामध्ये सुद्धा पाऊस सक्रिय दिसतोय म्हणजेच की आज दुपार चारपर्यंत पाऊस जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापून टाकणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसात सक्रियता राहणार आहे तर ही एक प्रकारे सर्व शेतकऱ्यांसाठी तसेच सर्वसामान्य जनतेसाठी महाराष्ट्राच्या जनतेसाठी ही खूप मोठी खुशखबर आहे कारण आज जे आहे तर आज पाऊस सार्वत्रिक प्रकारचा पाऊस बरसणार आहे महाराष्ट्रामध्ये त्यामुळे जी उष्णता आहे उन्हाची ती सर्व कमी होणार आहे आणि शेतकऱ्यांचे जे पीक आहे त्याची संजीवनी मिळणार आहे कारण पिके जी आहेत आता पिके पावसासाठी आतुरलेली आहेत आज मात्र सार्वत्रिक प्रकारचा पाऊस झाल्याने पिकांना सुद्धा एक बहरावा येईल त्यानंतर नेक्स्ट मॉडेलचा अभ्यास करता या मॉडेलमध्ये आपल्याला दिसून येतं की ढगाळ वातावरण कुठं कुठं राहणार आहे तर पुणे मध्ये आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल औरंगाबाद अहमदनगर इथं आपल्याला हलक्या प्रमाणात ढगाळ वातावरण बघायला मिळेल मात्र अकोला अकोला, अकोला चिखली वाशिम लोणार मैकर बुलढाणा त्यानंतर जे जळगाव जामोद या भागामध्ये जे आपल्याला उन्हाचा प्रभाव दिसणार आहे ढगाळ वातावरण सध्या स्थितीला बघायला मिळत नाही नऊ वाजताच्या अपडेटनुसार इथं आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळणार नाहीये इथं कडक उन्हाचा प्रभाव राहील त्यानंतर इकडे येता आदिलाबाद यवतमाळ चंद्रपूर या भागामध्ये आपल्याला हलक्या प्रमाणात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे नांदेड भागालामध्ये सुद्धा हलक्या प्रमाणात ढगाळ वातावरण दिसेल काही प्रमाणात ऊन दिसेल परभणी पूर्णा बसमत या ठिकाणी सुद्धा हलक्या प्रमाणात आपल्याला काही प्रमाणात ढग दिसतील तर काही प्रमाणात उन्हाचा प्रभाव सुद्धा राहणार आहे तर अशा प्रकारचं जे ती ढगाळ वातावरणाची अपडेट आहे आजच्या तारखेतील जी की आपण आता बघितली यानुसार आपल्याला दिसून येतं की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे तर काही ठिकाणी उन्हाचा प्रभाव राहणार आहे मात्र पाऊस जो आहे तो पाऊस आजच्या तारखेत सर्विकडे सक्रिय राहणार आहे आज अठ्ठावीस जून दोन हजार एकवीसची ची ही अपडेट मी तुमच्यासमोर मांडली आहे या अपडेटनुसार आज सार्वत्रिक पाऊस होण्याची शक्यता दाट वर्तवली गेली आहे आत्ताच्या नऊ वाजताच्या अपडेटनुसार आपल्याला विदर्भ आणि मराठवाडा जो आहे पावसा तो पावसाखाली दिसतोय मात्र जसं हळूहळू आपण अपडेट घेतली चार वाजेपर्यंत पाऊस जो आहे तो हळूहळू संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे विदर्भ मराठवाडा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला पावसाची सक्रियता बघायला मिळणार आहे तर हीच होती मित्रांनो आपली आजची अपडेट तुमच्यासमोर मांडायची की नेमकी आजची हवामानाची अपडेट काय आहे तर शेतकऱ्यांसाठीची आजची ही आनंददायक बातमी आहे नक्कीच शेतकऱ्यांना ही बातमी जी आहे ती सुखावून टाकेल त्यामुळं हीच होती आपल्या आजचा विषय हाच होता आपला आजचा हवामानाचा अपडेट जो की मी तुमच्यासमोर मांडला तर तुम्हाला ही अपडेट जी आहे ती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा करू, आणि जर आत्तापर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या चॅनलचे असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन असेच नवीन नवीन हवामानाचे अपडेट्स सर्वात आधी मिळत जातील तर मित्रांनो आता आपण भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये एका नवीन विषयासोबत एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत मी इथंच सामतोय धन्यवाद